तहसीलदार यांच्या विनंतीवरून तात्पुरते आमरण उपोषण मागे। मैनुद्दीन शेख यांची माहिती। जमीन गैरव्यवहार प्रकरणात निपाणी तहसीलदार कार्यालयाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा। कोगनोळी येथील सर्वे नंबर 757 मधील जो बोगस डायरी प्रकार झालेला आहे, या डायरीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, याबद्दल निपाणी तहसीलदार कार्यालय व रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या विविध कार्यालयांना भ्रष्टाचार झालेली कागदपत्रे देऊन देखील अद्याप मैनुद्दीन शेख यांना न्याय मिळालेला नाही। यामुळे निपाणी तहसीलदार कार्यालयाजवळ मैनुद्दीन शेख हे 21 मार्च 2023 विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत आमरण उपोषणला बसलेले होते। तत्पूर्वी निपाणीचे तहसीलदार हे मैनुद्दीन शेख यांना भेटून तुमच्या समस्येचे निराकरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मैनुद्दीन शेख यांनी तात्पुरते आमरण उपोषण मागे घेतले असल्याची माहिती माध्यमांना दिली। यावेळी विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व महिला यांनी शेख यांना पाठिंबा दिला। नमस्कार, मी मैनुद्दीन अब्दुल रशीद शेख। आज 21-3-2023 रोजी आम्ही निपाणी तहसील ऑफिसमध्ये जो भ्रष्टाचार झाला या संदर्भामध्ये आम्ही इथं आमरण उपोषण आज आम्ही इथं घोषित केलो होतो। सदर उपोषण संदर्भात आम्ही निपाणी तहसीलदार साहेब यांची आम्ही भेट घेतली। तहसीलदार साहेब आणि त्या इलेक्शन कमिशनर आज आले होते। त्याच्यामुळे तहसीलदार साहेब म्हणते की आम्ही तुम्हाला योग्य ते आम्ही तुम्हाला न्याय देऊ आणि तुम्ही इथे आज उपोषण का करू नका त्यांच्या रिक्वेस्टवरती, परंतु त्यांनी आमच्या मागणीवरती रिसिव्ह कॉपी आम्हाला त्यांनी दिलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही हे उपोषण आज आम्ही तात्काळ थांबवत आहोत। असं नाही की आमचं आंदोलन आम्ही बंद केलेलं आहे। त्या प्रशासनाच्या रिक्वेस्टवरती आणि इलेक्शनचं पिरियड तोंडासमोर आहे, तरी देखील त्यातनं त्यांनी आपलं काय असेल आमच्या मागणी आम्ही आपण पूर्ण करून समाधान करतो म्हणून असे त्यांनी शब्द आपला दिलेला आहे आणि त्याकरिता आज हे उपोषण आज आम्ही हे तात्पुरतं आम्ही थांबवत आहोत। उपोषणानंतर तुमच्या मागण्या काय होत्या? ते सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य कामगार, ज्या कामगारांच्यावरती जे अन्याय अत्याचार येतो होतो आहे, म्हणजे एखाद्याची इकॉनॉमी कमी आहे म्हणताना तर त्याच्या हक्काने अधिकार त्याचा काढून घेण्याचा प्रयत्न येतो होतो आहे। जसं की उदाहरणार्थ की आता आमच्या आरटीएस उतारामध्ये ज्या आमचं डायऱ्या होत्या त्या ऑनलाईन डायऱ्या गायब झाल्या। संधी इनामी जे क्षेत्र आहे ते बाबुरा कोगडे, बाबुरा मगदुम आणि इतर त्यामध्ये रामगुण कोगडे वगैरे अशी लोकं काही आहेत की त्यांनी डायरेक्ट करारपत्राच्या आधारे जी शेतीच्या उतारावरती आपली नावं लावली, ती करारही कुठं नाही आहे आणि सदरचं जे तिथं हे आहे ते सगळं डुप्लिकेट केलेलं हे सगळं डॉक्युमेंट आता हे सगळं प्रूफ झालेलं आहे। तहसीलदार ऑफिसमध्येही आणि ह्या ठिकाणी आपल्या कलेक्टर ऑफिसमध्येही, तरी त्या संदर्भामध्ये आता आम्ही प्रशासनाच्या आता त्यांना आता आम्ही त्यांच्या समोरच म्हणजे आणून दिलेल्या आहेत गोष्टी की काय घडल्या काय नाही। विलेज अकाउंटपासून ते ह्याच्यामध्ये जे जे पण सामील असतील तुम्ही त्यांना सगळ्यांच्यावर कारवाई तुम्ही करा। पोलीस डिपार्टमेंटकडनं सुद्धा जे आरटीआय चुकीची माहिती दिली आहे त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही चौकशी करा। म्हणून ह्या गोष्टींची सगळी आम्ही मागणी आणि ज्या बँका ह्यामध्ये काही बँका आहेत त्या बँकांनी इथं त्यांना लोन दिलेलं आहे ते ह्यांचा अधिकार नसावी कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारे त्यांना लोन दिलेलं आहे आणि उतारावरती नोंदवलं आहे तिची सगळी तर माहिती घेण्यात यावी म्हणताना त्या आज मागणी आज आमच्या होत्या ते आम्ही तहसीलदार साहेबांना दिल्या। न्याय मिळूपर्यंत तुम्ही तुमचं उपोषण मागणार नाही? न्याय मिळू म्हणजे आमचं उपोषण तर आम्ही कधी आता हे मागत घेणारच नव्हतो। आता आमरण उपोषण होतं आणि काही सामाजिक संस्था इथं आलेल्या आहेत त्यांचाही आभार मानतो, परंतु इलेक्शन कमिशन इथं आज आल्यामुळे आणि कर्नाटकमध्ये आता आपलं इलेक्शन सुरू होत आहे त्या संदर्भात तहसीलदार साहेब यांची रिक्वेस्ट असल्यामुळे हे आता आम्ही हे थांबवत आहोत।